वाढदिवसाच्या मात्र लाख लाख शुभेच्छा। जांभळे मैदाना वरती सलामी जोडी या ठिकाणी वडून वगैरह टीम ची आपल्याला पाहायला मिळेल। धीरज सायकल पती असतील आणि घनश्याम नाशिक इनलांग पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय। सामन्यामध्ये सुरू होतोय, गेम ऑन होतोय, दोन्ही टीमला मी शुभेच्छा देतोय। विश ऑल द बेस्ट फॉर द टीम, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। पहिला बॉल फेकण्यासाठी तयार मलंगड एक्सप्रेस, योगेश म्हात्रे पहिला बॉल। पहिलाच बॉल ऑन साइड ला खेळता क्षेत्ररक्षक म्हात्रे स्क्वेअर लेगला राजेश म्हात्रे तैनात असतील आणि सिंगल टीम चं खातं ओपन होईल। धावांचा श्री गणेश केला जाईल। धीरजचं खातं ओपन पहिले आणि टीम ची टोटल लागली एक धाव। जबरदस्त स्पर्धा, आज मात्र स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस, मेगा फेस्टिवल, मेगा फिनालेचा दिवस आपण पाहतोय। आजचा दिवस मात्र कोणाच्या नावाबती राहील, कारण काल देखील आपण खूप चांगला क्रिकेट पाहिला ह्या मैदानावरती। काल मात्र स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान गावदेवी भसा टीमना सेमीफायनल मध्ये प्रवेश केला आणि आज मात्र त्यांना कोण फाइट करेल। तयार गोलंदाज योगेश म्हात्रे पुन्हा एकदा हो द विकेट। आताचा बॉल घनश्याम साठी चांगला फटका, वेट अँड वॉच क्रिकेट, वाट पाहिली शेवटच्या मोमेंटला, बॅटचा पेस कोरला आणि सरळ चेंडू जातोय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर। फलंदाज घनश्यामच्या बॅट मधला पहिला चौकार। जबरदस्त संगीत आज मात्र पूर्णपणे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे संगीत या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळतील, कारण आज मात्र या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी केली जाईल। ओव्हर द विकेट हा ट्रॅकर पुन्हा एकदा शेवटच्या मोमेंटला बॅटचा पेस कोरलाय। अप्पर कटच्या माध्यमातून फटका खेळायचा होता, मध्ये फटका पसला, गलीचे खेळाडू त्या ठिकाणी तैनात होते। चांगला जेल कॅरी केला सौरभ त्या ठिकाणी होता आणि झेल कॅरी केला आणि पहिला विकेट सपदांना परतावला गेला घनश्यामला। वडन वगैरे टीमला लागतो हा पहिला धक्का। मलंगड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष योगेश म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज लावलं गेलंय। त्यांच्याच माध्यमातून आपल्याला डे नाईट ची स्पर्धा पाहायला मिळेल चिंचोलीच्या मैदानावरती। जाऊया मैदानावरती, नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 दिनेश आलाय। नवीन फलंदाज साइकिलवरती असेल। पुन्हा एकदा मलंगड एक्सप्रेस तयार, योगेश म्हात्रे राऊंड द विकेट। ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न केला चेंडू, मात्र लॉंग ऑफला जातो, क्षेत्ररक्षक येथील पोहोचतील। बॉल वरती उचलणार फेकणार कृष्णा म्हात्रे होते बॉल वरती, संघाचा संघनायक कॅप्टन ऑफ द टीम म्हात्रे पडा आणि उचलणार फेकणार तोपर्यंत मिळतात दोन धाबा। टीम ची टोटल मात्र 2 ने पुढे सरकेल। एकूण स्कोर फलकावरती आपण पाहतो 6 धाबा फलकावरती, 7 धाबा फलकावरती। जे प्रेक्षक वर्ग बघा, जेवणाचे राहिले असतील त्यांना पण जेवण करून घ्यायचं, कारण जेवणाची मेजवानी अजून देखील सुरू तुम्हाला पाहायला मिळते स्पर्धेच्या माध्यमातून। ऑन साइडला ताकद बसतो, यामुळेच मात्र चेंडू सरळ जाईल स्वर्गीय हौसाबाई रघुनाथ पाटील स्टँड मध्ये। 1 बाउंस टू द पॅन्स फॉर 4 रन, फलंदाज दिनेशच्या बॅट मध्ये चौकार। फलंदाज धीरज सायकलने होत्या आणि जबरदस्त फटका पाहायला मिळाला। बाबापीच ओव्हर सुरू आहे, त्यांना माहिती आहे खूप मोठी गॅप त्या ठिकाणी होती आणि ती गॅप मध्ये शोधून काढली आहे धीरजनं। आताचा बॉल किती तेज तरान, वेग किती बघा, वेगानं इम्प्रेस करतोय आणि शेवटचा बॉल मात्र डॉट जातो। चांगलं कमबॅक शेवटच्या बॉल होती योगेश म्हात्रे कडनं। ओव्हर नंबर फर्स्ट गॉन, पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त होईल आणि पहिल्या षटकामध्ये एकूण धावसंख्या बनवली गेली आहे। एक गडी बाद झाला आणि वडून वगैरे टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल। टोटल स्कोर 11 धाबा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील आणि एक सूचना असेल निशांत तिलेबन जीजी स्पोर्ट माकलन टीमला, आपण कुठेही जाऊ नका डीज आहे। पाले गावाचा डेंगर बॅटमन मनीष उर्फ पांड्या, आगासनेचा केजू मुंडे बॉलर हल फास्टर, हिमांशु पाटील बॉलर भारी गावच्या चाली मखर, किरण पवार सावळ्याचा त्यांनी सामना जिंकविला, तो
रविला कसा मारतोय बघा यो फटका विशाल पाटील वडवलीवाला आय डाण्याचा डाण्यावा प्रमोद म्हात्रे देसाईवाला हाय पिट्ट्यांचा यो थँक यू डिझाईन दिग्गज खेळाडूंची नाव या गीत मध्ये तुम्हाला ऐकायला मिळाली. थँक्यू समान डिजमास्टर गणेश जाऊया म्हणजे नावती ओपन नंबर फर्स्ट गॉन पावरपेच षटक पहिलं समाप्त झालं. आता दुसऱ्या पावरपेला सुरुवात होईल. आता मात्र तुम्हाला या षटकामध्ये तीन शतरक्षक पाहायला मिळतील. एक शतरक्षक मिडविकेटला, एक शतरक्षक लॉंगॉनला आणि एक शतरक्षक वाडीस लॉंगॉपला तुम्हाला पाहायला मिळेल. नवीन ओव्हर दुसऱ्या नंबरची ओव्हर या ठिकाणी घेऊन येतो गोलंदाज अल्पेश म्हात्रे गोलंदाजी मार्गवरती. आताचा बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला डावचीची संधी डायरेक्टचा प्रयत्न केला होता मात्र डायरेक्ट होत नाहीये आणि सेफली पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतील फलंदाज असतील दिनेश. धाव कंप्लीट गेली. स्वतःचा अकाउंट एक धाबेने ओपन केलं. टीमची टोटल एक ने पुढे सर केली. एकूण स्कोर 12 धाबा स्कोर गाठमध्ये लगावली जाईल. जबरदस्त मॅच आज तुम्हाला सर्व दिग्गज संघ तुम्हाला या मैदानावरती खेळताना दिसतील. आत्ताचा मॅच केला पण दोन ताकदवर टीम मध्ये पाहिला. सरवली विपक्ष जिजिसपट वाकलन आपण पाहिला. निकेतचा हा ठिकाणी मॅच जिंकला. निशांत लिबन जिजिसपट वाकलन टीमने आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला आणि यातून जिंकणारा संघ मात्र फाईट करेल तो म्हणजेच त्या टीम समोर जाऊया मैदानावरती. डॉट बॉलची समाप्ती. चांगलं कमबॅक ह्या ठिकाणी आपल्या टीमसाठी करत असताना या ओव्हर मध्ये गोलंदाज अल्पेश म्हात्रे राईट ऑफ द विकेट. हाफ ट्रॅकर ऑन साइड ला फटका खेळायचा होता. वाऱ्याचा वेग आहे मात्र चेंडू थांबेल आणि ही चुकी झाली आहे. योगेश म्हात्रे कडनं कमी चुका पाहायला मिळतात मात्र आज त्याच्या हातातून चुकी झाली आहे. झेल ड्रॉप झाली आणि झेलेचं रूपांतर एका धाबेने होईल. टीमची टोटल एका धाबेने पुढे सरकेल. एकूण स्कोर 13 धाबा स्कोर गाठवती पाहायला मिळतील. संधी मिळाली आहे फलंदाज धीरजला. संधीचं सोनं मात्र करावं लागेल. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा हा ट्रॅकर यामध्ये मात्र चेंडूला ड्राईव्ह करतायत. एक्स्ट्रा कव्हरला बॉल होती. शतरक्षक येतील कृष्णा म्हात्रे. थोडेसे फंबल झाले होते. उचलणार फेकणार तोपर्यंत दोन धाबा कंप्लीट केले जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. टीमची टोटल अजून दोन ने पुढे सरकेल. 15 धाबा स्कोर गाठमध्ये लगावले जाईल. वडीन वगैरे टीमला देखील जय बोले मातेपाडा टीम समोर खेळत असताना चांगलं टार्गेट मध्ये सेट करावं लागेल. तर आज या मैदानावरती आम्ही पाहतोय 60 धाबा देखील कमी असतील. 60 ते 67 धाबा देखील आपण पाहिल्या चेस झाल्या. आताचा बॉल ह्या ठिकाणी गुडलँड स्पॉट वरून पडल्यानंतर तो उचली घेतोय. खराब थ्रो पैकी आवश्यकता नव्हती. जिथे मात्र डॉट बॉल होता आणि तिथं एक्स्ट्रा स्वरूपानं बाईच्या स्वरूपानं हा चौकार मिळेल. या ठिकाणी बॅकअप मात्र मिळत नाही. या बॅकअप साठी खेळाडू होते मात्र चेंडूने त्यांना हुलकावणी दिली आणि जिथे मात्र डॉट बॉल होता तिथे हा 4 धावा एक्स्ट्रा मिळाल्या. तबनचा धावा कळवायच्या त्या बॉलवरती किती असतील. चौकार असेल बाईच्या स्वरूपानं आणि 5 धावा असतील. यास नक्कीच 5 धावा मिळतील या बॉलवरती. तर नक्कीच या ठिकाणी ह्या बॉलवरती 4 धावा असतील. तर 4 धावा मिळतील ह्या बॉलवरती. चला सामना सुरुवात करायची. गोलंदाज तयार पुन्हा एकदा अल्पेश म्हात्रे. आता सब आल फटका चांगला. यावेळेस मात्र कव्हर मध्ये कोणी नाहीये आणि सरळ चेंडू जाईल कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. वडनगर टीम साठी येतोय अजून एक दमदार चौकार.
पावरप्लेत समाप्त झाले। पहिल्या षटकामध्ये धावा आपण पाहिल्या, एकूण 11 धावा होत्या आणि या षटकामध्ये अल्पेश मात्रने देखील 12 धावा खर्च केल्या। टीमची टोटल मध्ये पोहोचली आहे एक गडी बांध 23 आकड्यावरती, 23 धावा फलकावरती लागल्या पावरप्लेच्या षटकामध्ये आपण पाहू शकता। आणि आता मात्र पावरप्लेतून समाप्त होईल नवीन गोलंदाज तिसऱ्या ओव्हर मध्ये राजेश मात्रे। क्षेत्रक्षण आता विकुडलं जाईल पूर्णपणे, 5 क्षेत्रक्षक आता 30 गज घेराच्या बाहेर असतील। इथून आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे धीरजनं आणि दिनेशने देखील, दोघांच्या बॅट मधनं एक एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला आहे। सायकलवरती दिनेश असेल, समोर जाईल या ठिकाणी गोलंदाज राजेश मात्रे राउंड द विकेट। धीरज असेल यावेळेस मात्र फटका फर्स्ट आणि विकेटचा पताना, पहिलाच बालपती सफलता प्राप्त केली आहे राजेश मात्रेना आणि परतावा लागेल फलंदाज धीरजला। आपण अजून एक धक्का लागेल वडनगर टीमला। फलंदाज बाद झाले, धीरज बाद झालाय, स्वतः पाशी थोडासा निराश झालाय कारण आपल्या टीम साठी त्याला फारशी मोठी कामगिरी करता आली नाही। अड्डा बेंच योगदान त्याने दिला आणि माघारी परतला आता फलंदाज दिनेश आणि नवीन फलंदाज रोहित जातो मैदानाच्या आतमध्ये। पहिल्या बॉलवरती सफलता प्राप्त केली राजेश मात्रेना, चांगली सुरुवात आपल्या स्पेलची। राउंड द विकेट समोरच्या दिशेने खेळता, त्यावेळेस फटका ताकदभर रिक्षा कबरला खेळाडू पोहोचतील, कृष्णा मात्र वेगाने पोहोचले, चांगलं क्षेत्ररक्षण आणि जोपर्यंत चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत दोन धावा कंप्लीट। चांगलं क्षेत्ररक्षण आणि थ्रो फेकी देखील तेवढी चांगली, परफेक्ट फेक स्टंप आपल्याला पाहायला मिळाली। दोन धावा मुफ्त कंप्लीट केल्या, टीमची टोटल दोनने पुढे सरकेल 25 धावा स्कोर गडबती पाहायला मिळतील। जबरदस्त सामना, दोन ताकदवर टीम मध्ये दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे तेवढेच तुल्यबाण आहेत, तेवढ्याच कॅलिबरीचे, त्यामुळे सामना तुम्हाला रप अँड टप मध्ये पाहायला मिळेल। आताचा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट आणि फेकून दिला चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, फलंदा दिनेशच्या बॅट मध्ये होतोय हा षटकार। जेवणाचा आस्वाद येत असताना त्यांचं जेवण मात्र खूप आहे, भरपूर या ठिकाणी दबागी जेवलेत आणि आमचे त्यांच्या जोडीला रोशन सांगते काल उपवास होता मात्र तिची डबल फेरी केली। आज जाऊया मैदानावरती, षटकार आलाय फलंदाज दिनेशच्या बॅट मधनं आणि क्लीन बॉल फलंदाज बाद, क्विक रिप्लाय दिला जातो चोख प्रत्युत्तर आणि परतापा लागेल दिनेशला, अजून एक धक्का लागेल वडनगर टीमला। ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती पाठवायचा आहे फलंदाज बाद। राजेश मात्रे दोन सफलता प्राप्त केल्यात राउंड द विकेट। राजेश साठी आपण स्ट्रॉंग अपील, यस यस इट इज आउट, लेग बुफेची अपील केली आणि LBW माध्यमातून शून्यावरती परतावा लागेल राजेशला, गोल्डन डकचे शिकारी बनतील आणि राजेश मात्रेला मिळतीय तिसरी सफलता फलंदाज बाद।
की फलंदाज बांसला अजून एक सफलता प्राप्त के लिए या ठिकाणी गोलंदाज राजेश मात्रे ना लगातार दोन करारे धक्के दिले त्याच ओव्हर मध्ये आपण पाहू शकता वडनगर टीमला आणि आता मात्र हॅटट्रिकच्या उंबरठ्यामध्ये असे राजेश मात्रे आणि हॅटट्रिक साठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल हॅटट्रिकच्या उंबरठ्यावरती आणि यावेळेस मात्र विकेट हॅटट्रिक प्राप्त केली आहे आणि मल्लंगड क्रिकेट समितीचे उपाध्यक्ष सन्माननीय योगेशजी मात्रे यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज लावला गेला होता तर कॅश प्राइज मात्र आता कमवलंय राजेश मात्रेना अजून एक फलंदाज गिरीश बॅक टू द डगआउट पहिला बास रेक लाइन डायरेक्टेड माघारी परतावा फलंदाज रविष्ट देखील क्विक रिप्लाय जसा बॉल फेकला तसे उलट मार करत असताना मागे परतले योगेश मात्रे डायरेक्ट हिट केलं आणि परतावा लागेल रविष्ट देखील अजून एक धक्का लागेल वडनगर टीमला फलंदाज रविश बॅक टू द डगआउट तीस या आंकड्यावरती ह्या ठिकाणी चार फलंदाज गमावलेत वडनगर टीम ना काय जबरदस्त गोलंदाजी हो द विकेट आताचा बॉल अतिशय तेज तरार सरळ या ठिकाणी अजून एक फलंदाज बाद एका बाजूला पहिल्या बॉल होती योगेश मात्रेने चप्पल आहे दाखवली आणि आता मास्टर माइंड यशिरक्षक त्या ठिकाणी होते मच्छिंद्र मात्रे या ठिकाणी चप्पल आहे दाखवतोय डायरेक्ट हिट केला आणि परतावा लागेल रोहितला देखील लगातार विकेटचा सिलसिला मैदानावरती सुरू अजून एक फलंदाज बाद फलंदाज रोहित बॅक टू द डगआउट धक्का लागला पांच गडी गमावलेत अजूनही आपण पाहू शकता तर नक्कीच आपण पाहू शकता 31 आकडा अजूनही पुढे जात नाही घ्या धावसंख्या माझा जशी तशी स्थगित पाहायला मिळेल 31 धावा धावफलकावरती जबरदस्त क्षेत्ररक्षण तेवढी चांगली गोलंदाजी मल्लंगड एक्सप्रेस पुन्हा एकदा तयार योगेश मात्रे आताचा बॉल तेज सरळ बघा स्ट्रॉंग अपे देखील केली होती बॅटचा पेस देखील ओपन करून दिला नाही स्पर्श देखील केला नाही या बॉलला आणि यावेळेस मात्र लेग बायचा इशारा लेग बायच्या स्वरूपाने डाव नाही या यस डॉट बॉलची समाप्ती असेल चौथा षटक मार्गस्थ टीमची टोटल मात्र अजून 31 पती सात फलंदाज गमावले त्या ठिकाणी वडनगर टीम ना गोलंदाज तयार पुन्हा एकदा
आताचा बॉल थोडासा अप ट्रेकर होता, मात्र यावेळेस मात्र बॅक ऑफ स्क्वेअर लेगला खेळाडू येतील बॉलवरती दुसरा दाबेचा प्रयत्न केलाय आणि थोडीशी चूर झाली होती बॉलला फेकण्यासाठी. तोपर्यंत एक पटल्या दोन धावात टीमची टोटल मात्र आता दोनने पुढे सरकेल. बऱ्याच कालावधीनंतर धावफलक मात्र हल्ले वडुनगर टीमचा एकूण स्कोर 33-33 धावा सात गड्यांच्या मोबदल्यात. एकूण बॉल या षटकातील फेकले गेलेत चार उर्वरित दोन बॉल चा खेल बाकी असेल. पुन्हा एकदा तयार योगेश मात्रे क्लीन बॉल आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद. या साडकाने बॅट यावेळेस स्टंपवरती स्पर्श झाले आणि पळताप लागलं फलंदाज परेशला. अजून एक धक्का लागेल आठव्या क्रमांकाचा गडी पाच झालाय ह्या ठिकाणी वडुनगर टीमचा. अजून एक धक्का तर आठ गडी गमावलेत. आता मात्र नवव्या आणि दहाव्या क्रमांकाचे फलंदाज मैदानावरती आपण पाहू शकता. उज्ज्वल आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि मितेश ही जोडी आता मैदानावरती. योगेश तयार पुन्हा एकदा. अजून एक चांगला बॉल गुड लेंथ पाडून तसा ह्या ठिकाणी उचली घेतो आणि फलंदाजाला मात्र बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती षटक समाप्त होईल. चौथा चार षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल मात्र पाहायला मिळते. वडुनगर टीम थोडीशी या ठिकाणी बॅकफुटवरती आहे. धाबा मात्र कमी पाहायला मिळत आहेत. आठ गडी गमावलेत आणि फलकावरती लागल्या 33-33 धाबा धाव फलकावरती. उर्वरित सहा चेंडूंचा खेळ बाकी असेल डीज आहे. थँक्यू सो मच. चार षटकांचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल मात्र 33 धावांच्या फलकावरती. आठ गडी गमावले त्याने. आता मात्र शेवटचं डेट ओव्हर असेल. सायकलपती फलंदाज आता पाहायला मिळतील मितेश शॉन स्ट्राईक आणि उज्ज्वल नाशिकपती असेल गोलंदाज तयार. अजय मात्र गोलंदाजी मार्गवरती. पहिला बॉल ते सर डायरेक्टचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र बचावलेत. डायरेक्ट इट होत नाहीये. थोडासा उभा तो झाला आणि तर एकदा मात्र कंप्लीट केली जाईल टीमची टोटल मात्र. एकने पुढे सरकेल 34-34 जाबा धापलगावती. शेबाचे डेट ओव्हर आहे आणि शेबाच्या डेट ओव्हर आम्ही नेहमीच पाहत असतो. फलंदाजाबाबती कोणत्या प्रकारचा दबाव नसतो आणि या ठिकाणी खुल्या मनाने फटकेबाजी केली जाते. आता थोडासा या ठिकाणी थोडासा दबाव असेल कारण ना आठ गडी गमावलेत ते म्हणजे वडुनगर टीमच्या या ठिकाणी वडुनगर टीम ना. आणि आता मात्र थोडासा दबाव असेल कारण विकेटची परवा इथे केली जाईल. सुरुवातीच्या 2-3 बॉलवरती ह्या ठिकाणी विकेटची परवा केली जाईल आणि त्या अनुषंगाने मोठे फटके मारण्याचा प्रयत्न देखील केला जाईल. ऑन साइड ला खेळतात फटका चांगला. यावेळेस मात्र खेळाडू येतील बॉलवरती. पिंटू मात्रे वेगाने आले बॉलवरती उचलणार फेकणार. तोपर्यंत मात्र दोन धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. टीमची टोटल अजून दोनने पुढे सरकेल 36-36 धावा स्कोर गडवती. षटकातील अजूनही आपण पाहू शकता उर्वरित चार बॉलचा खेल मात्र बाकी असेल. 2-3 मोठे फटके आले तर चांगलं टार्गेट मात्र फलकापती लागेल. यावेळेस मात्र खेळतात वाडी स्ट्रॉंग आपला खेळाडू होतील बॉलपती कृष्णा. मात्र वेगानं तोफेकी केली आहे आणि तेवढ्याच वेगानं धाव देखील कंप्लीट केली जाईल. टीमची टोटल अजून दोनने पुढे सरकेल 38-38 धावा धाव फलकापती. शेबटच्या मुवमेंटला देखील मोठ्या फटक्यांची गरज आहे. मी म्हणेन अजूनही चांगलं टार्गेट उभं झालं नाहीये कारण जे बोले माते पडले टीमची फलंदाजी देखील कोलबर आहे आणि यावर्षी अतिशय इन्फॉर्म मध्ये राजेश मात्रे आणि योगेश मात्रे.
फुल टॉस चेंडू चुकीला माफी नाही, फेकून दिला चेंडूला मिड विकेट बाउंड्री लाइनच्या बाहेर, बऱ्याच कालावधीनंतर येणारा हा षटकार। वाघाच्या जबड्यात घालून हात मोजिन दात ही मर्द मराठ्याची जात। जाऊया मैदानावरती आणि या आपण पाहू शकता जयेश शिलेबन्ना, जय बोले मातेबाडा टीम, जयेश मात्रे या टीमचे या ठिकाणी पॅकर्स आहेत, त्यांच्या माध्यमातून संघ मैदानावरती खेळतोय षटकाराला। आताचा बॉल या ठिकाणी मात्र चांगली लाईन, आता मात्र चेंडू थोडासा डीप राहिला होता आणि ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटन पॅटच्या मधून चेंडू निघून जातोय। मास्टर माइंड यष्टीरक्षक मच्छिंद्र मात्र हातामध्ये जाऊन दिसतोय, डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते। टीमची टोटल मात्र 44-44 धावा। तर मयूर जडाकर यांना देखील विनंती करेल आपण व्यासपीठावरती या सोनरपाड्याचे, त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतोय। सव्या मैदानावरती पुन्हा एकदा कुलबे टप्प्याचा बॉल होता, ऑनसाईडला ऑफसाईडला खेळत आहेत, लॉंग ऑफचे खेळाडू येतील, बॉलवरती डावची संधी आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद आणि पाच ओव्हर षटक देखील या ठिकाणी समाप्त होईल आणि पाच ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे। वडूनगर टीमनं फलंदाजी करत असताना 9 गडी गमावलेत आणि टोटल स्कोर 45-45 धावा बनल्या। तर जिंकण्यासाठी मात्र लक्ष असेल जय शिलेबन्ना, जय बोले मातेबाडा टीमला मात्र आवश्यकता असेल 46 धावेची आवश्यकता येणाऱ्या 5 षटकामध्ये। तर याच दरम्यान आमचे गिरीश वायले साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतोय। ह्या आपण व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत असेल। तर ह्या ठिकाणी आपण मॅच आपण पाहतो, दोन ताकदबट्टी मध्ये मात्र पडा विपक्ष वडूनगर या दोन ताकदबट्टी मध्ये आणि प्रथम फलंदाजी केली आहे वडूनगर टीमनं आणि बॅटिंग करत असताना 45 धावा बनवल्यात 5 ओव्हर मध्ये आणि 46 धावेच लक्ष असेल मातेपाडा टीम समोर। मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल पुन्हा एकदा येतील सेकंड सत्रामध्ये मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे जवळचे मित्र आमचे डोंबिवलीच्या ठिकाणी डोंबिवलीचा गोड आवाज घारिवलीचा गोड आवाज आमचे मार्गदर्शक रोशन संते ऑन मायक्रोफोन, थँक्यू।
जगदंब जगदंब 46 धावांचं लक्ष आहे। मात्रेपाडा या संघासमोर वडून अवघर या टीमने पहिल्या 5 षटकांमध्ये फक्त 45 धाव बनवल्या आणि 46 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे। स्ट्राइकिंग फलंदाज राजेश मात्रे, राजेश मात्रे आणि अल्पेश मात्रे ही जोडी आपण पाहतोय या वेळेस मैदानावरती आहे आणि गोलंदाजी मार्को दि सज्ज गोलंदाज उज्ज्वल। तर रवी पाटील साहेबांना विनंती असेल जितेंद्र भोईर साहेबांचा आपण सन्मान करायचा आहे आपल्या व्यासपीठावरती। सामना सुरू होतोय, पहिला चेंडू या वेळेस पंच डेड बॉल घोषित करतायत। राजेश मात्रे आणि अल्पेश मात्रे ही जोडी आहे। जितेंद्र भोईर साहेबांचा आपण सन्मान करतोय। या वीस डॉट बॉल ची समाप्ती होते। तसेच मयूर जडाकर साहेब उपस्थित आहेत। तर शक्ती पाटील साहेबांना विनंती असेल की आपण मयूर जडाकर साहेबांचा आपण सन्मान करायचा आहे। पहिला चेंडू या वीस निर्धाव चेंडू फेकलाय गोलंदाज उज्ज्वलने। यावी स्क्वेअर कट चालला जवाब देखना नजाकत बरा फटका आणि चेंडू जातो आहे बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर चौकार। मडवी साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान करायचा आहे आपल्या व्यासपीठावरती। मयूर जडाकर साहेब आणि गिरीश मडवी आणि त्यानंतर सागर शेलार या तीन मान्यवरांचा आपण सन्मान करायचा आहे। फोर द विकेट यावी हेलिकॉप्टर उडवलाय, लँड कुठे होतोय? लँड होतोय लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर, लॉंग लॉंग बिग वे माइटी ह्यूज मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क बिग 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 षटकार। त्यांना देखील आपण सन्मान करूया। धावसंख्या 10 धावा धावफलकावरती आहेत। अप्रतिम फलंदाजी होती राजेश मात्रे च्या माध्यमातून लॉफ्टेड हिट आणि चेंडू जातोय वाइड इश लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर आकाशाला गवज निघालणारा गगनचुंबी गगनभेदी बुलंदी पॉवरफुल षटकार। संगीत आपण पाहतो डीजे मास्टर गणेशच्या माध्यमातून आणि धावसंख्या 16 धावा धावफलकावरती, 16 धावा धावफलकावरती आहेत। प्रतिहल्ला चढवला जातोय, गोलंदाज उज्ज्वलवरती स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न करतो, प्रयत्न बसला आहे। बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये। डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय, फ्लाइंग स्टार्ट केलाय, स्वप्नवत सुरुवात केली आहे मात्रेपाडा या टीमने या सामन्यामध्ये। 46 धावांचं लक्ष आहे। या पुढील सामना असेल निशांत जीजी स्पोर्ट्स वाकलन विपक्ष जो संघ जिंकेल या सामन्यातून त्या दोन संघांमध्ये दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना असेल, कारण की दोन सामने जिंकून माऊली इलेव्हन चेन द गेम वडवली बी संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालाय। सुरेख टायमिंग ग्लोरियस स्ट्रोक आणि चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर षटकार। थँक यू सो मच। धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 22 धावा जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे। समीकरण सोपं झालंय या मैदानावरती आपण पाहू शकाल जय बोले मात्रेपाडा या संघासमोर, कारण की
24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज। तर मात्रेपाडा टीम चे पुरस्कर्ते आहेत मांगरूळ गावचे समाजसेवक उद्योजक जयेश मात्रे यांनी विनंती असेल आपण देखील यायचं आहे व्यासपीठावरती जे मात्रेपाडा टीम चे पुरस्कर्ते आहेत आणि 24 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे। गोलंदाजी मार्क होती सज्ज होतोय गोलंदाज धीरज स्ट्राइकिंगला फलंदाज अल्पेश मात्रे आहे। दोन्ही खेळाडू अष्टपैलू आहेत आणि पहिल्या षटकामध्ये राजेश मात्रेने खूप चांगली सुरुवात करून दिली आहे कारण की 46 धावांचं लक्ष्य होतं आणि पहिल्या षटकामध्ये 22 धाव बनवल्यात मात्रेपाडा टीमने। त्यामुळे इक्वेशन आहे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज। उर्ध विकेट धीरज पहिला चेंडू यावी दुखापत होते खेळाडूला। पाणी घेऊन जायचं आहे विनंती असेल आयोजकांना कारण की दुखापत झालेली आहे। कारण की दुखापत झाली आहे गोलंदाज धीरजला आणि मी कौतुक करेन मात्रेपाडा टीमच्या कृष्णा मात्रेचं कारण की रिलीज स्प्रे त्यांनी दिलेला आहे कारण की जरी समोरचा संघ असेल परंतु मैत्रीचे संबंध आहेत आणि ती मैत्री जपली जाते कृष्णा मात्रे यांच्या माध्यमातून। तर नवीन गोलंदाज सज्ज होत आहे गिरीश येतोय गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू यावी निर्धाव चेंडू फेकलाय गोलंदाज धीरजने परंतु धीरजला दुखापत झाली त्यामुळे षटक कंप्लीट करण्यासाठी येतोय गोलंदाज गिरीश। 24 धावांची गरज आहे 23 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे।
स्ट्राइकिंग फलंदाज अल्पेश मात्रे खूप मोठं नाव आहे मात्रेपाडा या टीमच्या माध्यमातून संघाचा एक गुणवान खेळाडू संघाचा अष्टपैलू खेळाडू अल्पेश मात्रे या वीस गतीमध्ये परिवर्तन फक्त दिशा दिली होती मिड ऑफला चांगले क्षेत्ररक्षण एकच धाव मिळते चेंडूवरती अंतर संख्या एक ने पुढे सरकेल 23 धाव धावफलकावरती आहेत अर्धा पल्ला पूर्ण केलाय अजूनही जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे 22 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे 22 चेंडू आणि 23 धावांची गरज राजेश मात्रे ऑन स्ट्राइक राजेश मात्रेच्या बॅट मधून 3 षटकार आलेत स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता प्रयत्न फसलाय डॉट बॉलची समाप्ती होते सुरेख गोलंदाजी करतो गिरीश हा गोलंदाज या षटकामध्ये स्ट्राइकिंग फलंदाज राजेश आहे पहिल्या षटकामध्ये राजेशने सामना खुला केलाय सामना झुकलाय मात्रेपाडा या टीमच्या बाजूने उर्ध विकेट या वीस लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता प्रयत्न फसलाय डॉट बॉलची समाप्ती होती धावसंख्या स्थगित आहे 23 धावा धावफलकावरती वाकलन संघाचे संघटना टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे आमच्या व्यासपीठावरती येऊन आपण थांबायचं आहे कारण की सामना समाप्त झाल्यानंतर त्वरित टॉस देखील केला जाईल ओर्ध विकेट फुल टॉस चेंडू चुकीला माफी नाहीये पंचांनी 9 चेंडू घोषित केलेला आहे आणि चेंडू जातो आहे लॉंग लेग सी मारिशीच्या बाहेर चौकार आपलं कसं आहे दोस्ती कट्टर तर कुठे भी टक्कर पुढील चेंडू नो चेंडू असेल कारण की फ्रंट फुट नो बॉल आहे धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 28 धावा जिंकण्यासाठी 18 धावांची अजून गरज आहे एसपी ग्रुप चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन सन्माननीय साईनाथ दादा पाटील यांच्या स्वप्नातून साकारलेली ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय फ्री हिट ची संधी आहे एक धाव तर कंप्लीट आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय धावसंख्या एक ने पुढे सरकेल 29 29 धावा धावफलकावरती 17 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी एक चेंडू शिल्लक आहे एकंदरीत 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 17 धावांची गरज वाकलन संघ संघनायक व्यासपीठावरती येऊन आपण थांबायचं आहे उमेश बोईर सज्ज आहेत यावी शॉटम पुल करतोय पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू जातोय सी मारिशीच्या बाहेर दणदणीत खणखणीत चौकार मात्रेपाडा टीमचे पुरस्कर्ते जयेश मात्रे स्वतः जात आहेत चेंडू आणण्यासाठी 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती आपण पाहू शकाल 32 धावा जिंकण्यासाठी 33 धावा धावफलकावरती आहेत आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे 18 चेंडू आणि 13 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी समीकरण सोपं झालंय काल आपण योगेश मडवी सर मिनी ऑक्शन आपण पाहिलं परंतु असं वाटलं होतं कमी बोले लागतील परंतु आयपीएलच्या इतिहासामधील सर्वात मोठी बोली काल 4 खेळाडूंवरती लागली त्यामध्ये सर्वात जास्त बोली लागली क्रिस मॉरिस जवळजवळ 16 करोड आणि 25 लाख रुपये त्यानंतर न्यूझीलंडचा ऑलराऊंडर कायल जेमिसन 15 करोड रुपये आणि त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल 14 करोड 25 लाख रुपये आणि त्यानंतर रिचर्डसन त्याची देखील बोली 14 करोड रुपये यस आमचे मिकी माउस आणि डोरेमॉन देखील सज्ज आहेत गोलंदाज सज्ज होत आहे यावीस पहिला चेंडू आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर आउट ऑफ द पार्क षटकार
नवीन गोलंदाज मितेश आहे आणि धावसंख्या 6 ने पुढे सरकेल 39 धावा 7 धावांची गरज। फुल टॉस चेंडू सरळ बॅटने केले, गॅप शॉट सिलेक्शन, ऑफ फील्ड फास्ट आहे, क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखणा फटका, लॉन्ग अप आणि लॉन्ग ऑनच्या मधून चौकार। धावांची गरज सामना जिंकण्यासाठी। फुल टॉस चेंडू एकदा तर कंप्लीट केली आहे, चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेट सीमा रेषेवरती, एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय। धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 44 धावा, धावफलकावरती 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी। 46 धावांचं टार्गेट आहे। मी स्टामिंग स्ट्रोक आपण पाहतोय, झेलची शक्यता असेल, जज कतुशतरक्षक आणि झेल ड्रॉप केलाय आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय। आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 45 धावा, धावफलकावरती सामना बरोबरीमध्ये सुटलाय, निर्णायक विजयासाठी एका धावेची गरज। यापुढील सामने हे 4 षटकांचे असतील। यावी चांगला चेंडू आपण पाहतोय, बॅटच्या आतली कडा लागतीये आणि विजयी फटका येतोय, सामना जिंकलाय तो म्हणजेच मात्रेपाडा या टीमने, मात्रेपाडा संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, वेल प्लेड मात्रेपाडा संघ, हार्ड लक, कौतुक आणि आभार या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल वडू नवघर या टीमचं। दोन्ही संघांना विनंती असेल लाईन अप करायचं आहे, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतरच मैदान सोडायचं आहे। आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे राजेश म्हात्रे, 35 धावा आणि एकंदरीत 4 फलंदाज देखील बाद केलेत या सामन्यामध्ये आणि तोच ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राजेश म्हात्रे।